पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित गाडी दिसली. त्या संशयित गाडीचा त्यांनी पाठलाग करत असताना आणि त्यांना पकडत असताना त्यांनी त्यांच्याजवळ असणारा जो काही चिली स्प्रे होता, मिरचीचा स्प्रे, तो आमच्या अंमलदारांच्या तोंडावरती मारण्याचा प्रयत्न केला. एक आरोपी आहे ज्याच्यावरती 19 गुन्हे मोटरसायकल चोरीचे दाखल आहेत आणि दुसरा जो आरोपी आहे अठ्ठावीस तोळे सोनं की ज्याची अंदाजे किंमत 15 लाख रुपये आहे, ते 28 तोळे सोनं रिकव्हर करण्यात आलेलं आहे. त्यांना माननीय न्यायालयामध्ये हजर केलेलं आहे. त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये वापरलेली जी काही गाडी आहे ती सुद्धा चोरीची आहे. शहर पुलिस स्टेशन के जज्बे को फिर से किया गया सलाम. बता दें कि भिवंडी पुलिस परिमंडल 2 के अंतर्गत आज एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया. विशेष तौर पर यह पत्रकार परिषद, आपको बता दें कि इन दिनों भिवंडी शहर पुलिस स्टेशन यानी कि कुमारवाड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत कई चैन स्नैचिंग हुए, जिसको लेकर आपको बता दें कि पुलिस ने अपनी कमर कसी और आप देख सकते हैं कि महज कुछ दिनों के भीतर ही पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया. विशेष तौर पर भिवंडी पुलिस परिमंडल 2 के DCP नवनाथ ढोले जी, उनके साथ में पश्चिम के ACP, शहर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक काकड़े जी वहां पर मौजूद थे. इनकी उपस्थिति में आपको बता दें कि पत्रकार परिषद का आयोजन किया गया था और खुलासा किया गया कि 28 तोले सोने के साथ में इस संगीन आरोपियों को गिरफ्तार किया गया. वहीं आपको बता दें कि इस गुत्थी को सुलझाने वाले वहां पर पुलिस कांस्टेबल की हौसला अफजाई करने के लिए उनका सम्मान भी किया गया. इस बीच पत्रकारों को संबोधित करते हुए भिवंडी पुलिस परिमंडल 2 के DCP नवनाथ ढोले जी ने पूरी जानकारी दी और क्या कहा, आइए सुनते हैं. परालदेवी भागामध्ये मागील काही दिवसापासून काही चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले होते. त्या अनुषंगानं पूर्ण भिवंडी शहरामध्ये पेट्रोलिंग करण्याबाबतच्या आणि डिटेक्शनचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना सतर्क पेट्रोलिंग करण्याबाबतच्या सूचना माननीय CP सर, जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर यांनी दिलेल्या होत्या. त्या अनुषंगानं 31 तारखेला संध्याकाळी पेट्रोलिंग करत असताना डिटेक्शनचे जे आमचे अंमलदार आहेत, पोलीस शिपाई हरणे आणि गावित, हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित गाडी दिसली. त्या संशयित गाडीचा त्यांनी पाठलाग करत असताना समोरचे जे काही संशयित आरोपी आहेत ते गाडी थांबवत नव्हते. त्यावेळेस शेवटी आपले जे अंमलदार आहेत त्यांनी ती गाडी आणि त्यांना पकडत असताना त्यांनी त्यांच्याजवळ असणारा जो काही चिली स्प्रे होता, मिरचीचा स्प्रे, तो आमच्या अंमलदारांच्या तोंडावरती मारण्याचा प्रयत्न केला. ते असं केला प्रयत्न केलेला असताना सुद्धा आमच्या जे काही अंमलदार आहेत त्यांनी अतिशय शितापीनं जीवाची बाजी लावून त्या 2 जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना पकडलेलं आहे आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्यावरती यापूर्वीचे एक आरोपी आहे ज्याच्यावरती 19 गुन्हे मोटरसायकल चोरीचे दाखल आहेत आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्यावरती 9 गुन्हे दाखल आहेत की ज्याच्यामध्ये दरोड्यासारखे गुन्हे आहेत, मोटरसायकल चोरी, NDPHचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. अशा या सराईत गुन्हेगारांना आमच्या 2 अंमलदारांनी अतिशय जीवाची बाजी लावून पकडलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन माननीय CP सरांनी. त्यांच्याकडून काय काय जप्त करण्यात आलेलं आहे आणि यांचं मोडस काय असेल? त्यांच्याकडून आत्तापर्यंत 28 तोळे सोनं की ज्याची अंदाजे किंमत 15 लाख रुपये आहे, ते 28 तोळे सोनं रिकव्हर करण्यात आलेलं आहे. त्यांना माननीय न्यायालयामध्ये हजर केलेलं आहे. त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे की यांनी अजून काही गुन्हे केलेले आहेत का, अजून काही मोटरसायकल चोरीचे गुन्हे केलेले आहेत का, या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करत. चोरीचा उद्देश याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये वापरलेली जी काही गाडी आहे ती सुद्धा चोरीची आहे. ती सुद्धा गाडी आपण जप्त करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये त्यांचा चोरी करण्याचा उद्देश एकतर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यासोबतच ज्याला आपण मौज मजा करण्यासाठीच ते हे सर्व चेन स्नॅचिंग करत होते, यापूर्वी सुद्धा त्यांनी असे गुन्हे केलेले आहेत आणि ह्यावर्षीचे 9 गुन्हे उघडकीस आलेले आहेत की ज्याच्यामध्ये 28 तोळे सोनं आणि
जवळजवळ 15 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबद्दल स्टेशनचे सिनियर PI SCP वेस्ट देशमुख साहेब, डिटेक्शनचे अधिकारी PSI रवींद्र पाटील, PSI कोलते, PI क्राईम विजय कदम आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे नक्कीच भिवंडी शहरामधील जे चेन स्नॅचिंग करणारे जे मेन गुन्हेगार होते त्यांना त्यांच्यावरती आम्ही यापुढं कठोरात कठोर कारवाई, जी की मोक्यासारखी कारवाईसुद्धा जर करणार आहोत, त्यासोबतच यावर्षीचे जे चेन स्नॅचिंगचे गुन्हे झालेले आहेत ते सर्व उघडकीस आलेले आहेत.